सिक्स मंथ सिक्स ट्रेक आणि मी आहे लोहगडला. लोणावळ्यानजीकच्याच मळवली स्टेशनजवळच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे. त्यातील मुख्य दुर्ग म्हणजे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर. लोहगड किल्ला हा अतिमजबूत बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली त्याही पूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व 2000 वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, यादव या राजवटी या किल्ल्यांनी पाहिलेल्या आहेत. तर चला आज भेट देऊयात आपण लोहगड किल्ल्याला. नमस्कार, वी आर स्टार्टिंग विथ अवर ट्रेक, सिक्स मंथ सिक्स ट्रेक. इट इज ऑलरेडी 45 मिनिट्स लेट. वी हॅड डिसाइडेड 6:15, पण आता 7 वाजत आलेले आहेत. अजून प्रथमेश आलेला नाही. आय एम वेटिंग फॉर द प्रथमेश. नितीन ऑलरेडी तिथे येऊन बसलेल्या नितीन ऑलरेडी तिथे एल पीला पोचलेले आहेत. ही इज वेटिंग फॉर अस अँड आय एम वेटिंग फॉर प्रथमेश. सो फायनली प्रथमेश आलेला आहे. 6:15 टाइम देऊन किती वाजलेत आता? पटकन या. हा पटकन या, थांबा आता हे पकडा सगळं. आता ह्या कव्हर अप करायचं टायमिंग आपल्याला. ओके, हाय ध्रुवी. शी इज एक्सपेक्टिंग समवन एल्स. या या, दे विल कम. चलो. ए, आम्ही आलेलो आहे एलपीला. नितीन ऑलरेडी आलेले आहे तिथे. तू उतरतो ना म्हणजे? हा उतरतो ना. चला आता मी उतरतो, त्या गाडीत जातो. जात आहेस बाळा तू? ए आले रिया रे. पळाले ते. ए आजी बघ काय बोलते. आजी बघ, आजीला बाय करा. सव्वा 9 वाजलेत आणि आम्ही पोहोचलेलो आहे लोहगडच्या पायथ्याला. तिथे दिसतोय पण आता जाम भूक लागलेली आहे आम्हाला, त्याच्यामुळे इथे आता नाश्ता करायला थांबलोय. नाश्ता करू, बऱ्याचशा गोष्टी आहे, बरेचसे हॉटेल्स आहेत इथे नाश्ता करण्यासाठी. तर आता नाश्ता करायला थांबलोय. घेतो ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आम्ही आमचा ट्रेक चालू करतोय आता. नाही व्हिडिओ आहे, हा फोटो काढूयात आपण. आता लोहगडला आलोय. हाय गाईज, बोल. हाय गाईज, आता आम्ही चाललोय ट्रेकिंगला. सो वी हॅव स्टार्टेड अवर ट्रेक. पायऱ्या आहेत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे. आणि मी 13 वर्षापूर्वी इथे पहिल्यांदा आलो होतो, तर आता बऱ्यापैकी चेंजेस झालेले आहेत. पायऱ्या एकदम मस्त केलेल्या आहेत जागोजागी. इकडे मक्याचं कणीस, त्याच्यानंतर लिंबू सरबत, नारळाचं पाणी आहे. म्हणजे ऑलमोस्ट एकदम प्रॉपर पर्यटन स्थळच झालेलं आहे. मी दाखवत राहतो. तर ह्या किल्ल्याला वेळ आहे, म्हणजे सकाळी 9 वाजताच हा किल्ला चालू होतो. तुम्ही लवकर आला तर तुम्हाला ते आतमध्ये सोडणार नाहीत. आणि मेन म्हणजे ह्या तिकीट, ह्या किल्ल्यावरती प्रवेश फी पण आहे. तर लोहगडचा इतिहास असा आहे की 1489 मलिक अहमदने निजामशाहीची जेव्हा स्थापना केली तेव्हा त्याने लोहगड हा एक किल्ला जिंकून घेतला होता. तर इसवी सन 1564 अहमदनगरचा 7वा राजा दुसरा बुरहान निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. 1630 किल्ला आदिलशाहीत आला होता. त्याच्यानंतर 1657 छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड आणि विसापूर हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. त्याच्यानंतर 1665 झालेल्या पुरंदरच्या तयात हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. पण त्यानंतर लगेचच 13 मे 1670 मराठ्यांनी किल्ला परत जिंकला.
पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती आपले सेनापती नेताजी पालकरांनी लोहगडवर आणून ठेवली होती. त्यानंतर छत्रपती शाहूजी महाराजांनी हा किल्ला कान्होजी आंग्रेंना दिला होता. त्याच्यानंतर 1720 तो आंग्रेंकडून पेशव्यांकडे आला आणि पुढे 1818 तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. काय नाही, बुरुजच आहे, नाही इथे बंद आहे. हे पटकन उजेडात ना आले म्हणून दिसत नाही, पण इथे आहे. हे का पायऱ्या संपल्या आता? व्हेरी गुड, मग आता ट्रेक चालू होईल आपला. काय आहे तिथे? पण इथे तो धान्य कोठे लिहिलंय? नको दगड वगैरे नका टाकून बघू. पाणी जमा झालं असेल, ते आधी असेल. अबे काका काय रे, अरे स्वच्छ व किती आहे पाणी. रिया थांबा, नाही नाही झालं आता निघायचं. चला 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 चला, काय बसते आपण? किल्ल्यावर चाललोय. आपण आता हनुमान दरवाजाला पोहोचलोय. पोहोचलो आता वरती, टॉपला पोहोचलोय आम्ही लोहगडच्या. आम्ही किती 10 चालू केला होता ट्रेक आणि आता वाजले 10:50. 50 लागलेत आम्हाला फक्त वर यायला. पायऱ्या आहेत फक्त, काही डिफिकल्ट नाही आहे, एकदम इझी ट्रेक आहे. ते पण आम्हाला, हा इट्स नॉट अ ट्रेक, इट्स जस्ट अ वॉकिंग क्लाइंबिंग अ स्टेअर्स. आणि ते पण आम्हाला 50 ह्याच्यासाठी लागले, कारण की आम्ही फोटो काढत आलो, नाहीतर अर्ध्या तासामध्ये वर येऊ शकता तुम्ही नॉनस्टॉप आलात तर. आता खाली जाताना बघू किती वेळ लागतो. आता पहिल्यांदा आम्ही किल्ला फिरतो आणि मग किल्ला फिरून आम्ही खाली जाऊ. हे इथे आतमध्ये आले आले तुम्हाला सभागृह दिसेल आणि त्याच्याच बाजूला दर्गा आहे. इथेच महादेवाचं मंदिर आणि हे त्र्यंबक तलाव आहे. अच्छा, हे पिण्याचं पाणी. अरे मस्त आहे रे, काउंट करा 16 आहे का. हे आता 16 कोणी तलावला आलोय आपण, बिकॉज ह्याला 16 अँगल्स आहेत. रे आंश काय नाही, एक पॉइंट आहे. आता आपण विंचूगडाला आहोत. विंचूगडा हा लास्ट स्टॉप आहे लोहगडचा. त्याच्या पुढे तुम्हाला जायचंय तर तुम्ही जाऊ शकता अजून. हा बघा रस्ता, एकदम एंड टोकला जाऊ शकता. आम्ही जाणार आहोत, आता निघतोय, बघूयात. विंचूच्या नांग्यासारखी दिसणारी ही कडा अति लांब आहे, म्हणून ह्याला विंचूगडा असं म्हणतात. विंचूगडाच्या टोक्यावरून दिसणारं हे विहंगम दृश्य. आणि हा इथे तुम्हाला दिसतोय तो विसापूर किल्ला. विसापूर किल्ला आपण आधीच केलेला आहे, दुसऱ्याच महिन्यामध्ये दुसरा ट्रेक. इथे
नितीन, हाऊ वॉज युअर ट्रेक? मस्त. इट वॉज वेकेशन प्लॅन ट्रीप. I enjoyed a lot. Not at all. Thanks for the leader to guide us. Oh, thank you very much. Rock climbing was a good experience. अरे त्याचाच व्हिडिओ नाही काढला आपण. अरे हा. हे ध्रुवी, प्रथमेश. हे ध्रुवी पेक्षा प्रथमेश थकलेला आहे. ध्रुवी पळतीये पण प्रथमेशच हळूहळू चाललाय. गेले सगळे खाली. सागर काय माहिती? सागर आणि रेयांश. सो आमचा संपलेला आहे ट्रेक आणि आता आम्ही आमची रिटर्न जर्नी चालू केलेली आहे. किती वाजलेत आता? 12:30 वाजलेत. 1 hour बिहाइंड द स्केड्यूल आउट, कारण की यायलाच निघायलाच उशीर झाला आम्हाला. बट इट वॉज फन, मजा आली. तर नेक्स्ट आता 7th month ट्रेक कुठे करायचा ते थोडंसं तुम्हीच सजेस्ट करा आम्हाला. रेयांश हाय. हाय नाही आता, बाय बाय. आणि सिद्धेश आहे आमच्याबरोबर यावेळी. बाय. ही इज ऑन द 3rd ट्रेक विथ अस, म्हणजे 6 पैकी 3 ट्रेकला तो आहे. खाली पोहोचलोय आता आम्ही. आम्ही नॉनस्टॉप आलोय, 6 मिनिटात खाली पोहोचलोय आम्ही. मी आणि सिद्धेश कुठे गेलो? सागर आणि रेयांश आधीच येत होते पण ते पण ऑलमोस्ट 10-15 मिनिटात पोहोचलेत खाली. आणि शिवांश आधीच आला होता खाली. इथे उसाचा रस वगैरे पितोय आता आम्ही. उसाचा ऊस पितो. मला नको, माझे सिक्स पॅक जाते. उसाचा रस चालतो. तू का नाही पीत मग? हो बघ ना, ओपनच आहे. मस्त चहा, लिंबू पाणी, उसाचा रस, काकडी, जे मिळेल ते खाल्लेलं आहे आम्ही. जे मिळेल ते पिलेलं आहे आम्ही. आणि आता निघालोय. माकडांपासून वाचून राहा, माकडं टपून बसलेली आहेत. बॅगेतून घेऊन जातात. हो कोकम सरबत राहिला आपल्याला. इथे नव्हताच पण असेल, त्याला विचारलं असतं तर मिळालं. मका खाल्ला तुम्ही? हा मका खाल्ला? नाही मका नाही खाल्ला. मका पण राहिला नको म्हटलं. आता कुठे जायचं आता? ए बाहेर नो, थांबा, काढायचा ते. हे आता घरी जायचंय. आता ऑन द वे बघू काहीतरी खायला. भूक लागली आहे का? हा. तर हा लोहगड आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या मित्रांसोबत नक्कीच एक छोटीशी सहल इथे काढू शकता. आणि हा लोहगडवरून दिसणारा पवना डॅमचा दृश्य. तर चला भेटूयात पुढच्या ट्रेकला.